Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. सर हे योजनांच्या योजनांची घोषणा मोठ्या प्रमाणावरती होती आहे. योजना योजना लाडकी बहीण लाडका भाऊ याचे रिफर्केशन देशाच्या राज्याच्या तिजोरीवरती कसे होतील तुम्हाला काय दिसतं? काही नाहीच आहे होते. आता या सगळ्या घोषणा आहेत निवडणुकीच्या वेळेला. मला असं वाटतं की प्रत्यक्ष निवडणुका जाहीर होण्याच्या आधी 4-5 दिवस एखाद दुसरा हौसा देण्याचा प्रयत्न होईल आणि तो एखाद दुसरा हौसा देऊन एक जनमानस हौसा बाजूला करण्याचा हा प्रयत्न हा दिसतो. पण लोकांच्यात ही चर्चा आहे की हे तात्पुरतं आहे. हे निवडणुकीच्या पूर्वी यापूर्वी या लोकांची आता सत्ता असताना असे निर्णय का घेतले नाहीत अशी चर्चासुद्धा नागरिकांच्यात आहे. त्याचा काही ना काहीचे फायदा होईल. पण एकूणच फुकट किंवा ह्या देण्याच्या सगळ्या प्रवृत्तीच्या ज्या योजना आहेत त्याच्याविषयी तुमचं मत काय? म्हणजे ओव्हरऑल योजना म्हणून पुढच्या म्हणजे तुम्ही शेवटी इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करायला गुंतवणूक केली ते योग्य आहे. पण नरेंद्र मोदींची भाषा या संदर्भातली जर लक्षात ठेवली तर ते सतत एक म्हणायचे की ही देवजी आहे. हे देवजीचं वाचक आहे आणि या देवजीच्या वाचकानं देशाची अर्थव्यवस्था ही मजबूत होणार नाही. ही लोकांची तात्पुरती फसवणूक आहे. हे जे नरेंद्र मोदी यापूर्वी अनेकदा बोलले त्याच्याशी प्रामाणिकपणा जर त्यांचा असेल तर हे चाललं आहे. त्याच्यासंबंधी स्वच्छतेने भूमिका घेण्याची आवश्यकता आहे.